प्रत्येक मतदारसंघात आज अच्छा सगळ्यात सगळ्यात मोठी बातमी पहिल्या कलामध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवरती आहेत. नागपूर दक्षिण पश्चिमचा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस स्पीडवरती स्वतः वेळेला उतरलेले होते. त्यांच्या मताधिक्याबद्दल सुद्धा बरीच चर्चा झाली आणि सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा आघाडीवर दिसत आहेत. सुधीर भाऊ लोकसभेची निवडणूक हरले, त्यांना पराभूत व्हावं लागलं. आत्ता बल्लारपूर मतदारसंघातनं सुधीर मुनगंटीवारांची आघाडी आणि नागपूर दक्षिण पश्चिम मधनं देवेंद्र फडणवीसांची आघाडी. विलास निश्चितच चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे कॅप्टन ते सुद्धा आघाडीवर असल्याचं कळतंय. गेल्या वेळी त्यांना तिकीट मिळालं नव्हतं, कॅप्टनशिप नंतर मिळाली आणि चंद्रशेखर बावनकुळे आता आघाडीवर असल्याचं कळतंय. प्रदेशाध्यक्ष आहेत, मोठी जबाबदारी. विजय वडेट्टीवार राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा पहिल्या कलांमध्ये आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे विदर्भातले हे पहिले कल आपल्या समोर येत आहेत ज्यामध्ये बडे नेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सगळेजण पहिल्या कलामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र. काँग्रेसचे कॅप्टन नाना पटोले हे सुद्धा आघाडीवर आहेत. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मतदारसंघातनं पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा आघाडी आपल्याला पाहायला मिळते. तगडं आव्हान आहे, दोन बाबांमध्येच यावेळेला लढाई होते आणि या कलांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातनं त्यांनी सुद्धा आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे मुंबईचा सुद्धा एक कल आपल्या हाती आलेला आहे. आशिष शेलार सध्या आघाडीवर आहे. निश्चितच आणि खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी यावेळीची निवडणूक अतिशय टफ फाईट असणार आहे. नांदेडचा भोकर मतदारसंघातला आणखी एक कल श्रीजा चव्हाण. अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा इथे पडायला लागली आहे. श्रीजा चव्हाण सुद्धा पहिल्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं. हे सगळं जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय जे मोठे चेहरे आहेत ते आपल्या मैदानावर पहिल्यांदाच आघाडी घेताना दिसत आहेत. अतुल सावे मंत्री होते आणि आता अतुल सावेंच्यासाठी तिथं खूप ध्रुवीकरणाचं हे निवडणूक आहे. अतुल सावेंसाठी सुद्धा अवघड ही निवडणूक मानली जाते. गणेश नाईक खरं तर गेल्या वेळेला बेलापूरमधून होते, यावेळी ऐरोलीमधून आहेत. त्यांच्यासाठी चौगुलेने आव्हान उभं केलंय. गणेश नाईक या आता आघाडीवरती दिसत आहेत पण ही फाईट शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकणार नाही. गणेश नाईक कसे किती मतांनी जिंकून येऊ शकतात? अगदी बरोबर आहे. राज्यातले असे बरेच मतदारसंघ, त्याची एक छोटी झलक आपण लोकसभेला बघितली कीर्तिकरांच्या मतदारसंघात की अवघ्या 45-48 मतांनी त्यांचा पराभव झाला. शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणी सुरू होती त्यामुळे यावेळेला हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही की